नमस्कार मंडळी, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला वर्षभर टिकेल अशी आलं लसूणची पेस्ट विदाउट केमिकल बनवून दाखवणार आहे आणि त्यासोबत भरपूर अशा टिप्ससुद्धा देणार आहे. तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला लसूण पेस्ट बनवून दाखवते. त्याकरिता इथे मी 1/2 किलो लसूण सोलून घेतली आहे. ही लसूण मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. त्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालते आणि या लसूणची मी आता मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक पेस्ट करून घेते. पेस्ट करताना शक्यतो तुम्ही मिक्सरच्या लहान भांड्याचा वापर करा, त्यामध्ये पेस्ट आपली छान बारीक वाटली जाते. लसूण पेस्ट आता वाटून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी मी वाटून घेतली आहे. ही मी आता एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेते. आता मी तुम्हाला आल्याची पेस्ट बनवून दाखवते. इथे मी 1/2 किलो आलं ते चमच्याने त्याच्या साली काढून सोलून घेतलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे केले आहेत. बारीक तुकडे केल्यामुळे मिक्सरमध्ये वाटताना ते व्यवस्थित बारीक वाटले जातात. आलं सोलताना ज्या साली बाजूला होतात त्या तुम्ही टाकून न देता त्याचा चहामध्ये वापर करू शकता. आता हे आलं मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते. आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे मीठ घालते. ह्या आल्याची मी मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक पेस्ट करून घेते. ही बघा, आपली आल्याची पेस्ट मस्त अशी बारीक वाटून झाली आहे. ती मी आता एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेते. ही पहा, आलं आणि लसूणची पेस्ट वाटून तयार आहे. ही पेस्ट तुम्ही शक्यतो काचेच्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. पेस्ट वाटताना मी त्यामध्ये मिठाचा वापर केल्यामुळे ती जास्त काळापर्यंत फ्रीझरमध्ये जशीच्या तशी राहते आणि त्याची टेस्ट आणि कलरही बदलत नाही आणि फ्रीझरमध्ये त्याचा बर्फही होत नाही. आता मी तुम्हाला आलं आणि लसूणची मिक्स पेस्ट कशी बनवायची ती दाखवते. एका वाटीमध्ये मी 3 चमचे लसूण पेस्ट घेते आणि 2 चमचे मी आल्याची पेस्ट घेते आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. लक्षात ठेवा, लसूणपेक्षा आलं खूप तिखट असतं, त्यामुळे तुम्ही 60% लसूण तर 40% आल्याचा वापर करा. आलं आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली आहे. ती मी आता एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेते. हे पहा मंडळी, तिन्ही पेस्ट मी काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवल्या आहेत. त्यावरती मी कन्फ्युजन होऊ नये म्हणून लेबल लावले आहेत. बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड पेस्टपेक्षा मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही ही पेस्ट नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.